गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्याचं सांगण्यात येते आहे. मात्र या बैठकीबाबत काँग्रेसला संशय असून या बैठकीत विविध प्रकल्पांना देण्यात आलेली मंजुरी ही मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं घेतले नसावेत असा आरोप काँग्रेसनं केलाय. आणि दुःखाची आणि खेदाची गोष्ट असा की गोयान असे जाऊ शकता की जो मनीस आजारी असा, जो मनीस मरणाकडे झुजता, त्या मनशाचो तुम्ही तुमच्या स्वार्था खातीर तुमचे काय सुटकेस टू सुटकेस केसी पास करपा खातीर तुम्ही आजारी आमच्या मुख्यमंत्र्याचो तुम्ही उपयोग करतात. ह्या सरकारान बुरखाचे कट्टे नाक बुडोवन जीव दिवपाची गरज आसा. फटींगपणांक एक लिमीट आसता, त्या लिमिटाच्या भायर वचोन ज्या तरेन ही आय पी बी मिटींग तुम्ही केली आनी व्हिडिओ कॉन्फरन्स जाले म्हणून सांगतात, असले प्रकार बंद जावपाक जाय. दुःखाची गोष्ट की हे सरकार आमच्या मुख्यमंत्र्याचो जो आजार आसा त्या आजाराचो दुरुपयोग करपाक मुखार सरलेले आसात. आनी ह्या मिटींगेन सगळे ऑफिसरूय नासले होय आमचो आरोप आसा. जे ऑफिसरांची गरज आसपाक जाय त्या ऑफिसरांक तेंच्यांनी आपोवंक ना. जे मिटींगेचो प्रोसिजर फॉलो करूंक जाय तो फॉलो करूंक ना. तर एकंदर आमी पयलीं सांगलेले जेन्ना हे इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड तयार जाल्ले तेन्नाय सांगलेले की हे भ्रश्टाचाराचे आगर जावन आसा, हेतून प्रचंड भ्रश्टाचार जावपाचो आसा. आनी आयज हे सिद्ध जाता की मुख्यमंत्र्याचे गैरहजेरीन तेंच्यांनी ही मिटींग दाखोवन जनतेची दिशाभूल करून आपणांक जाय ते प्रोजेक्ट सुटकेस टू सुटकेस ह्या नियमान ह्या पद्दतीन पास केल्ले आसा. हेची पुरायेन खोलायेन चवकशी जावची आनी सत्य कितें आहा तें लोकां मुखार हाडचें.